नमस्कार उद्योजक मित्रांनो, आज परत नवा एक विषय आपल्यापुढं मी घेऊन येतो आहे. उद्योजक मित्रांनो, आपण जाणता की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिंचेची झाडं आपल्याला दिसतात. भारतामध्ये महाराष्ट्र चिंचेच्या उत्पादनामध्ये नंबर 2 वरती आहे. पण उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की मी कुठला उद्योग करावा. काखेत कळसा गावाला वळसा. आज मोठ्या प्रमाणावरती ही चिंच आपल्या गावामध्ये उपलब्ध आहे, याच्यावरती आपला प्रक्रिया करून पुढं आपल्याला याच्यावरती उद्योग उभा करता येऊ शकतो हे वाटाड्याने आपल्याला दाखवलं आहे. आज महाराष्ट्रातला शेतकरी मातीमोल किमतीनं हा चिंच विकतो आहे. आता हेच बघा ना, आज झाड विकत असताना हा दलालाला 2 ते 3 हजार रुपयाला झाड विकतो, पण एका झाडावर किमान 1 हजार किलो चिंच मिळत असते, 1.5 हजार किलो चिंच मिळत असते. सरासरी जर विचार केला तर हा शेतकरी 2 ते 3 रुपये ॲव्हरेज किमतीनं ही चिंच विकत असतो. पण ही चिंच बाजारामध्ये 150-200 रुपये किलोनं विकली जाते. काम करे राजाबाई राजसा मलिदा खाई, या युक्तीप्रमाणे हा महाराष्ट्रातला शेतकरी फक्त कष्टच करतो, मात्र मध्यस्थ मोठा होऊन जातो, आडत्या मोठा होऊन जातो. म्हणून पुढचा नवीन विषय जो काही आहे तो आहे चिंच प्रक्रिया उद्योगाचा. मित्रांनो, सध्याला झाडावरची चिंच काढली जाते आणि ती हाताने लोक फोडतात, एकत्रित गोळा करून 20, 25, 28, 38 रुपयाच्या रेंजपर्यंत ही चिंच आडत्यापर्यंत नेऊन विकतात. आता याच व्यवसायाला उद्योगाचे स्वरूप देण्याची गरज आहे. मित्रांनो, कच्ची चिंच काढल्यानंतर ती हाताने न फोडता आता मशीनच्या माध्यमातून ती फोडणं गरजेचं आहे. यासाठी आपण फक्त 70 ते 80 हजाराच्या घरामध्ये एक मशीन उपलब्ध आहे, या मशीनच्या माध्यमातून चिंच फोडण्याचं काम केलं जातं. ताशी किमान 200 किलो चिंच ही मशीन फोडत असते. या फोडण्याच्या प्रक्रियेमध्ये टर्पल एका बाजूला आणि चिंच एका बाजूला होत असते. त्यानंतर ही चिंच मधोमध फोडून वेस्टेज कमी होण्यासाठीची दुसरी मशीन असते आणि त्यातले बिया मात्र बाजूला काढल्या जातात. यानंतर जो काही माल तयार होतो तो माल आपण मशिनरीच्या साह्याने त्याची आपण केक पॅकिंग करतो. यामध्ये 125 ग्राम, 250 ग्राम, 500 ग्राम आणि 1 किलोच्या वजनाचे आपण केक पॅकिंग करून घेतो. या केक पॅकिंगला आपल्याला व्यवस्थित पॅकेजिंग करून ब्रँडिंग करून आपण हा माल तयार करतो आणि हा माल आज मोठ्या प्रमाणावरती किराणा दुकानदार, सुपरमार्केट, मॉल्स, ऑनलाईन मार्केट याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती हा विकला जातो आहे. आता या पूर्ण प्रक्रियेमध्ये चिंच वरती फोडण्यापासून ते त्याचं पॅकेजिंग करून सेलिंग करून देण्यापर्यंतचं काम हा माझा महाराष्ट्रातला उद्योजक करतो आणि वर्षभरामध्ये सर्वसाधारणपणे 7 ते 8 महिने उद्योजकाला या मशीनच्याद्वारे काम करता येते. पूर्ण युनिट जर आपण उभं करायचं ठरवलं तर फक्त 1,90,000 या युनिटची उभारणी होते. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसे जसे भांडवल आपले वाढत जाईल तसे तसे आपल्याला या युनिटची उभारणी करता येते. पहिलं चिंच फोडण्याची मशीन, त्यानंतर चिंच स्वच्छ करण्याची मशीन आणि तिसरं जे काही आहे की चिंचचे केक पॅकिंग करण्याची मशीन आपण टप्प्याटप्प्याने याची खरेदी करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये उत्पन्न मिळवू शकतो. मित्रांनो, निश्चित स्वरूपामध्ये सांगतो, आपण मनोमनी विचार करतो, क्षणोक्षणी विचार करतो, पण सुरुवात या क्षणी करा. या अत्यल्प अशा भांडवलातनं किमान वर्षाखाठी 6 ते 7 लाख रुपये उद्योजकाला मिळतील आणि मिळून दिले जातील याची हमी वाटाड्या देतो. आणि वाटाड्याचं प्रशिक्षण हे एखाद्या बंद खोलीत नसून
डायरेक्ट उद्योगावरती असतं आणि हे प्रशिक्षणाचा कालावधी हा पूर्ण 1 वर्षाचा असतो.